Hello friends, I am Avinash Patil. Welcome all of you on my YouTube channel e-learning. Today we are going to study 1.4, the story of tea. Let us start from warming up activity. There is a chit chat activity. First question: can you make tea? Yes, I make tea. Second one: how do you make tea? Tumhi chaha kasha prakare banavtat? Yes, there are a few steps to make tea. What brand do you like? Kunta brand tumhala avadto? Asha prakarcha ek prashna. At home, who makes tea coffee for every day? Aplya ghari darroj chaha kya coffee kon banavat asta? Have you seen a tea plantation? What was it like? तुम्ही टी प्लांटेशन पाहिलेलं आहे का? What is it like? ते कसं असतं? त्या संदर्भात त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. या ठिकाणी हाऊ टू मेक टी, हाऊ डू यू मेक टी याच्यामध्ये आपण लिहू शकतो. नंबर वन, बॉईल अबाउट अ कप फुल ऑफ वॉटर इन अ व्हेसल. वेन द वॉटर कम्स टू a boil, add half a teaspoon of the tea leaves to it, then pour in half a cup of milk, add 2 spoons of sugar if you want it sweet. Then when the mixer comes to a boil, pour out the brew into a cup through a sieve and drink it hot. In this way we make tea. There is another question under the chit-chat activity. Write the names of some as many beverages as you can within 2 minutes. What do the following beverages remind you of? Draw word waves to show your associations. पुढील पेय तुम्हाला कोणत्या गोष्टीची आठवण करून देतात आणि त्या पेयांशी संबंधित तुमच्या मनात येणाऱ्या वस्तू विशेषणे क्रिया लिहून पुढील शब्दजाळे पूर्ण करा. मग त्यांनी या ठिकाणी वेब्स दिलेले आहेत. पहिला वेब दिलेला आहे टी चहा. या ठिकाणी त्यांनी 2 शब्द दिले आहेत, बिस्किट्स अँड कप. मग 3 शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. मॉर्निंग घेऊ शकतो आपण, ब्रेकफास्ट आणि स्लर्प. देन कॉफी सेकंड बेवरेज या ठिकाणी शब्द दिला त्याने. मग देन कोल्ड, सिप, टेस्ट अँड ॲरोमा असे शब्द आपण ॲड करू शकतो. देन लाईम ज्यूस, लाईम ज्यूसमध्ये त्याने ग्लास आणि समर दिलेलं आहे. त्यानंतर आपण कोल्ड, सोर अँड स्वीट अँड फ्रेशनेस असे 3 शब्द ॲड करू शकतो. देन लस्सी, कोल्ड, थिक 2 शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी आपण 3 शब्द आपल्याला ॲड करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण गल्प, स्वीट आणि कूलिंग हे शब्द आपण ॲड करू शकतो. देन कोकोनट वॉटर 2 शब्द दिले आहेत. बीच, टेंडर कोकोनट, यामध्ये मग आपण प्लेझंट, हेल्दी ड्रिंक आणि स्वीट. देन मिल्क, मिल्कमध्ये 3 शब्द दिले आहेत. मॉर्निंग, क्रीम आणि बेबीज 2 शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. ग्रोथ अँड स्वीट अशा प्रकारे द स्टोरी ऑफ टी, चहाची गाथा म्हणू आपण त्याला, द स्टोरी ऑफ टी, ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्याला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी लेफ्ट कॉर्नरमध्ये काही कठीण शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये ॲरोमा ह्या प्रकारे घेऊ शकतो. ॲरोमॅटिक मीन्स सुगंधी किंवा सुवासिक. देन सेकंड वर्ड ब्र्यू, ड्रिंक मेड बाय बॉइलिंग ऑर किपिंग समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाईम. त्याच्यासाठी अर्थ आहे उकडून किंवा गाळून पेय तयार करणे. नेक्स्ट अस्ट्रिंजंट मीन्स शार्प. या ठिकाणी शब्द दिला त्याने कडक किंवा कठोर या अर्थाचा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण प्रत्यक्ष
पॅरेग्राफला सुरुवात करणार आहोत फ्रॉम द फर्स्ट लाईन. पहिल्या पॅरेग्राफपासून आपण पहिल्या ओळीपासून आपण सुरुवात करीत आहोत. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला तर मग एका प्रश्नाने आपण सुरुवात करूया. कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कन्झ्युम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. पाण्याखालोखाल सर्वत्र सर्वात जास्त वापरले किंवा प्यायले जाणारे कोणते पेय आहे त्याचं नाव सांगा. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी उत्तर ओळखलं देखील असेल. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. जगातील सर्वाधिक लोकप्रिय असं पेय म्हणजेच ताजा सुगंधी चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्रू. द फ्रेश मीन्स ताजा ॲरोमॅटिक सुगंधित. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. जे लोकांना दिवसाची सुरुवात करायलाच लोकांना आवडत असतं, त्याचा आस्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडतं. इट हॅज अ रिफ्रेशिंग अस्ट्रिंजंट फ्लेवर. चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रिविंग दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लिव्ज अँड शूट्स ऑफ अ प्लांट हुज बॉटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. द लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड क्युअर्ड अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. खरं म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस या बॉटॅनिकल शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची पाने आणि कोंब पाण्यात उकळून गाळून चहा हा तयार केला जातो. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात आणि स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून तो नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. कॅमेलिया सिनेन्सिस ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल्स. चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 to 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी आम्लता असलेली मातीची आवश्यकता असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट इलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर बसवलेले असतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट धिस हाईट. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्याचा स्वाद किंवा सुगंध अधिक होत असतो. नेक्स्ट पॅरेग्राफ. वेन द प्लांट्स मॅच्युअर. वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्याच्या नंतर ओनली द टॉप 1-2 inches ऑफ द प्लांट आर पिक्ड. टोकाकडील फक्त 1-2 इंचाचा भाग खुलला जातो आणि दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेश. या कड्या आणि पानांना फूट किंवा कोवळी पालवी असे म्हणतात. अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. ऐन सुगीच्या मोसमात दर 7 to 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिले तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडाएवढे मोठे उंच होऊ शकते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्री बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्ज.
या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या वाढू दिलं तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडासारखे मोठे उंच होऊ शकते, परंतु सर्व चहाच्या मळ्यात झुडपांना अगोदरच छाटून साधारण 3 फुटांपर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, त्यामुळे चहाची पाने खुणणे सोपे जाते. ट्रीज वी पाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानांच्या आकारांप्रमाणे विभागणी किंवा गटवारी केली जाते. अकॉर्डिंगली वी हॅव फर्स्ट आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्स. नंबर त्यानुसार नंबर 1 जी आहे ती सर्वात मोठी पाने असणारा आसामचा चहा. नंबर 2 चायना टाईप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्स. नंबर 2 सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा. अँड नंबर 3 कंबोड कॅरेक्टराइज बाय लीव्स ऑफ इंटरमिजिएट साईज. मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टंट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव गंध कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. ही 3 ठिकाणे म्हणजे भारतात दार्जिलिंग ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. ही 3 ठिकाणे जी आहेत यापैकी प्रत्येक ठिकाण आणि ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव गंध आणि कडकपणावर आणि स्वाद यावर अवलंबून असतात. या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. आपल्या भारतात चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. ईच ऑफ दीज रिजन्स इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस विच आर युनिक इन टेस्ट ॲरोमा स्ट्रेंथ अँड फ्लेवर. यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या अस्सल चव गंध कडकपणा आणि स्वाद या अद्वितीय गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. ही 3 ठिकाणे म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, देन आसाम इन नॉर्थ फार नॉर्थ ईस्ट इंडिया उत्तर पूर्व दिशेकडील भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया आणि दक्षिण भारतातील निलगिरी. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. चहा हे उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वच जण मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, त्यामध्ये कर्बोदके नसतात, फॅट मेद नसतात और प्रोटीन्स किंवा प्रथिनेसुद्धा नसतात. व्हॉट गिव्स टी इट स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनाईन ॲज वेल ॲज कॅफेन. चहातील थिनाईन आणि कॅफेन या घटकांमुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, विच गिव द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी, ज्यामुळे हे पेय स्वादयुक्त होतं आणि उत्तेजक बनतं. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. लोकांनी सर्वप्रथम कसं आणि कधी ते चहा प्यायला लागले असावेत. अन अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजंड्स. या संदर्भामध्ये चिनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा चालत आलेली आहे. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. असं म्हणतात का त्या दंतकथेनुसार असं सांगितलं जातं का कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता म्हणजेच पिता चीनचा सम्राट शेनॉंग प्रवास करीत होता.
was on his travels, तो प्रवास करीत होता, when a servant was boiling some water for the emperor to drink, त्यावेळेस त्यांच्या एका नौकराने राजासाठी पिण्याचं पाणी उकळीस ठेवलं, उकळण्यासाठी त्यांनी ठेवलं. Just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. त्यावेळेस त्याने जवळ एका झाडाची काही पानं त्याने तोडली, तोडून आणली आणि ती पाण्यामध्ये टाकली. वॉटर इमिजिएटली चेंज कलर, लगेच त्या पाण्याचा रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. ते पाणी प्याल्यावर त्या तयार झालेल्या पेयाचा उंची स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्लसित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला. अँड डिस्कवर्ड दॅट टी अँड रेस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉइझन्स. आणि त्याला शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही विषांवर रामबाण उपाय असूनही त्याचा वापर होऊ शकतो. इट अनदर लेजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्मा हु वॉज द फर्स्ट टू यूज दी ॲज अ ड्रिंक. आणखी एक दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब और अ मेडिसिनल प्लांट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधात तो होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक. बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यांनंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुळपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाने वाटते आणि जागेसुद्धा राहता येते. हां, हे त्याने संशोधन केलं. इट वॉज ही हु इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसिपल्स इन चायना. त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. इट इज सेड दॅट, असं म्हणतात, जपानीज प्रीस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्ज बॅक होम विथ देम. असं म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेली. तुर्की ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द ऑर्डर ऑफ मंगोलिया. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाच्या सौदा करायला सुरुवात केली. इनफॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्परर हुई संग वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. किंबहुना एक कथा तर असं सांगते की चिनी सम्राट हुई संगने तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहा स्वाद चहापान स्पर्धांचेही आपल्या दरबारामध्ये आयोजन केले. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल्ड टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जापानमध्ये गेली, त्यानंतर युरोप अँड इंग्लंड, युरोप आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये सुद्धा पसरली. वेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल, ज्या ठिकाणी ते लोकांमध्ये इतकी प्रचलित झाली का ते एक अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झालं.
हाउ डिड धिस मैजिकल बेवरेज गेट्स इट्स नेम, या जादुई पेयाला त्याचं हे नाव कसं पडलं असावं असा देखील प्रश्न निर्माण झाला. द चायनीज कॅरेक्टर टी यू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राइब टी. प्राचीन कोरीव लेखांमध्ये चहाचं वर्णन करण्यासाठी टी यू हे चिनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचे दिसते. मात्र नंतर बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर सी एच ए वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. त्याच्यानंतर सी एच ए चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. द वर्ड सी एच ए इज नाऊ समटाईम्स यूज इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. चा हा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो. अँड आणि ॲज वी ऑल नो, आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाई. तो शब्द जो सी एच ए चा जो शब्द आहे तो संपूर्ण भारतात ज्या नावाने ओळखला जातो चाय या हिंदी शब्दाचा फार जवळचा आहे. विच इज यूज ऑल ओवर इंडिया टू रेफर टू टी. भारतामध्ये चहासाठी जो शब्द वापरला जातो चाय, त्याचा खूप जवळचा तो शब्द आहे. हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया, चहा सर्वप्रथम भारतामध्ये कसा आला. हिस्टोरियन्स थिंक दॅट, इतिहासकारांच्या मते टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स ॲन्सियंट टाइम्स. प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेझर अंटील द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचं पेय म्हणून पाहिले जात नव्हते. In the 1970s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. 1970च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. द बॉटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असा वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांना 1823 शोध लागला. इन मे 1838, त्यानंतर मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. त्यानंतर मे 1838 मे महिन्यामध्ये पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केलं आहे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, कंट्रोल ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याचं काम चहा करत असतो, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी, आपल्या शरीरातील व्हायरसेसला लढा देण्याचं काम चहा करत असते, अँड ॲक्च्युली हेल्प अस लाईव्ह लॉंगर, आणि दीर्घकाळ जीवन जगण्यासाठी ते आपल्याला मदत करत असते. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपले शरीर काही रसायने तयार करत असते ज्यांना आपण मुक्त मूलके फ्री रॅडिकल्स असं म्हणत असतो. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोचू शकतात. टी कंटेन्स अँटी ऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लेवोनॉइड्स. चहामध्ये फ्लेवोनॉइड नावाची काही अँटी ऑक्सिडंट असतात. सायंटिस्ट बिलीव दीज हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटी ऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीर संस्थेचं रक्षण करतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचं एक आवडीचं पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. अनेक देशांमध्ये
जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अति महत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजलं जातं. जापान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानांची खास परंपरा आहे. दीज सेरेमनीज गिव पीपल द टाइम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. या सोहळ्यांमधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्या खास चवीचा सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो. मोस्ट पीपल इन जापान बिलॉन्ग टू अ टी क्लब व्हेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमधील अनेक लोक हे चहा संघाचे टी क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभामध्ये भाग घेण्यासाठी जातात. ऑर्डिनरी पीपल सामान्य लोक also feel that tea ceremonies are spiritual occasions. सामान्य लोकसुद्धा या समारंभाकडे एक वेगळ्या याच्याने पाहत असतात. दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलीजन. त्यांच्या धर्माशी किंवा धार्मिक प्रसंगाशी त्याची नातं घट्ट जोडणारा एक प्रसंग सेरेमनी म्हणून त्याकडे ते पाहतात. टी दे से त्यांच्या म्हणण्यानुसार चहा म्हणजे इज अ हेल्दी एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. अनेक उत्तम गुणांनीयुक्त परिपूर्ण असं आरोग्यपूर्ण ते पेय आहे. उत्तेजक पेय आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज ज्याच्यामध्ये अनेक उत्तम असे गुण आहेत. इट रेड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. ते तुमचा एकटेपणा घालवतं, तुमच्या मनाला शांतता देतं. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ आणि दैनंदिन जीवन सुखावह करतं. मेनी कोरियन्स टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस आणि जयंत्या साजऱ्या काही महत्त्वाच्या प्रसंगांच्या वेळी चहा सोहळे आयोजित करतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये चहा बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. चहाच्या सोहळ्यामध्ये पेले अर्धेच भरले जातात कारण द चायनीज बिलीव दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. कारण उर्वरित अर्धा भाग जो आहे हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असं चिनी लोक मानतात. इन रशिया टी इज मेड अँड सेव्हरल इन सॅमोअर्स. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या सॅमोअर्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून दिला जातो. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन समोअर्स अ स्पेशल रशियन टी केटली मेड ऑफ मेटल. रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या समोअर्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीमधून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसर स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलांचा चहा आणि जॅस्मिन जाईच्या फुलांचा चहा यांसारखे विशेष चहाचे प्रकार बनवले जातात. इन जापान टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मच्छा. जपानमध्ये मेच्छा नावाचा ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग अ बांबू व्हिस्क अँड सर्व इन अ स्मॉल बाउल्स. उकडत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाळग्यामध्ये ओतून तो सर्व्ह केला जातो, दिला जातो. देन नेक्स्ट क्वेश्चन, अँड हाऊ अबाउट इंडिया. आणि भारतात मग, अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. अगदी साध्याशा घरातसुद्धा कोणत्याही पाहुण्याचं किंवा परिचिताचं एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केलं जातं. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफडता गरम चहा प्यायला आवडतो. इन द रेनी सीझन पावसाळ्यामध्ये इट इज ब्रीव विथ जिंजर टू गिव इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पावसाळ्यामध्ये आले घालून चहा उकळल्याने त्याचं औषधी गुण द्विगुणित केले जातात. अदर्स ॲड स्पायसीस लाईक कॅडमम, क्लोज, लवंग ऑर मेस, जायपत्री टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. त्याची चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मसाल्याचे पदार्थ हे घालत असतात. टी इज मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स.
स्पाइसी स्नैक्स नंतर चहा घेतला जात असतो, स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग्स. सकाळी आणि संध्याकाळी ताटलीभर चमचमीत पदार्थावर ताव मारल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. सम डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, काही रसिक किंवा पारखी जाईचे जाईचा मोहक हलक्या सुगंधाने युक्त असा चहा घेतात. सम ग्रीन टी, काही लोक ग्रीन टी घेतात. लेमन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा घेतला जातो. अँड इवन आईस टी सुद्धा घेतला जातो. हाऊ अबाउट यू, मग अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेणारे लोक आहेत तेव्हा हाऊ अबाउट यू, तुम्हाला कसा चहा आवडतो असा प्रश्न त्यांनी शेवटी या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण द स्टोरी ऑफ टी विच इज गिवन हिअर डिटेल्ड, सविस्तरपणे या ठिकाणी चहाची स्टोरी आपण या ठिकाणी पाहिलेली. नक्कीच आपल्याला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.